हाँ विद्यार्थी मित्रांनो, अंतर या सूत्राचा उपयोग करून आपण एक अंतर काढू. या ठिकाणी टी वजा 3.6 आर 9.10 या दोन बिंदूमधील आपला अंतर काढायचा आहे. तर आपण टीला x1, y1 आणि आरला x2, y2 मानलेलं आहे. यावरून आपल्याला काय करता येईल, त्यांचे किमती काढता येईल. म्हणजेच x1चा निर्देशक वजा 3 आहे, y1चा निर्देशक 6 आहे, x2चा निर्देशक 9 आहे, y2चा निर्देशक -10 आहे. मग आपल्याला माहित आहे अंतराचे सूत्र डिस्टन्स tr बरोबर वर्गमूळामध्ये x2 - x1 = (y2 - y1) या सूत्रामध्ये किमती ठेवा. वर्गमूळामध्ये x2 ची किंमत आहे 9 वजा x1 ची किंमत आहे -3 (y2 ची किंमत आहे -10 आणि y1 ची किंमत आहे 6). म्हणजेच वर्गमूळामध्ये 9 (\+3) (\+6) वर्गमूळामध्ये 9 आणि 3 ची बेरीज 12 (\+10) आणि (-6) ची बेरीज (+16) वर्गमूळामध्ये 12^144 आणि 16^256 यांची बेरीज करा. वर्गमूळामध्ये 6 × 4 = 10 (5 × 6 = 10 = 1 (2 × 3 = 4) वर्गमूळामध्ये 400. तर आपल्या 400 वर्गमूळ निघतं. म्हणजेच डिस्टन्स tr = 20 अशा पद्धतीने दिलेल्या दोन बिंदूमधील आपल्याला अंतर काढता येते.